नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। जळगाव शहराच्या उर्दू माध्यमांच्या खासगी अनुदानित शाळांकडून शाळेत प्रवेश देण्याच्या नावाखाली पालकांची आर्थिक लूट केली जात आहे। त्यामुळे अशा सर्व शाळांची व पालकांची चौकशी करून संबंधित शाळा विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक संघटनांकडून करण्यात आली आहे। कादरिया फाउंडेशनचे अध्यक्ष फारूक कादरी, अमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शाहिद अली, जननायक फाउंडेशनचे सचिव फरीद खान, समाजसेवक जिया बागवान, काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे महानगराध्यक्ष अमजद पठाण, समाजसेवक फाईन पटेल, तांबापूर फाउंडेशनचे मतीन पटेल आदींनी गुरुवारी शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन शाळांवरील कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले। डोनेशनच्या नावाखाली वसूल केलेल्या या रकमेची कोणतीही पावती पालकांना दिली जात नसल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला असून कारवाई न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। यहाँ पे जलगांव शहर की सारी सामाजिक संस्थाएं के अध्यक्ष लोग मौजूद है, जिनको अलग अलग जगह से ये मालूम पड़ा कि स्कूलों में फीस के नाम पे, एडमिशन फीस के नाम पे पांचवी में, पहली में और आठवीं में फीस ली जा रही है। जो प्राथमिक से माध्यमिक की ओर आ रहे हैं उनसे 4,000, 5,000, 8,000 ये फीस ली जा रही है। कुछ पेरेंट्स ने हमारे पास कंप्लेंट की, इसलिए जलगांव शहर के सारे सामाजिक संस्थाओं के अध्यक्षों से हमने बात करके माननीय शिक्षण अधिकारी बच्चाओं साहब से बातचीत की, उनको निवेदन दिया और उनसे रिक्वेस्ट की कि आप इन पर कार्रवाई कीजिए। सभी साहब ने भी बहुत अच्छा रिस्पांस दिए और साहब ने कहे कि मैं इस पर लेटर इशू करता हूँ और मैं मेरे तरीके से चौकसी करता हूँ और अगर आपके पास कुछ प्रूफ है, जैसे हमने उनसे कुछ डिस्कशन किए तो उन्होंने बताया कि हम उन पर जल्द से जल्द कार्रवाई करेंगे। हे निवेदन आम्ही सरांना दिलेलं आहे, कारण की सामान्य लोकांना खूप अडचण येते आणि सामान्य लोक अधिकारीपर्यंत पोहोचत नाही आणि शाळेचे जे लोक आहे ते काही लोकांना धमकी देतात, मुलांना काढून घेऊ, हे काढून घेऊ, इथे तर दिलेलं आहे दोन्ही साहेबांना निवेदन। आता पुढचं निवेदन वर्षातही गायकवाडला पण देणार आहे आम्ही सर्व मिळून, जितके समाजसेवक आलेले आहे। तरी आम्हाला अशी विनंती आहे का, साहेबांनी तर आता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी सर्वेकडे चौकशी करतो आणि बाकीचा काय विषय आहे ते तुम्हाला कळवतो।